Hello friends, today we are going to learn इयत्ता पहिली बालभारती भाग 4 तर या पानावर वाहतुकीची साधने व प्रकार means and modes of transport पान क्रमांक 5 या पानावरती वाहतुकीची साधने व प्रकार हे आज आपण शिकणार आहोत. पहा, इन एअर म्हणजे हवेमध्ये आकाशामध्ये उडणारे वाहतूक. ऑन रेल ट्रॅक. पहा, रेल किंवा ट्रॅक म्हणजे रुळावरती या गाड्या, आगगाडी, मेट्रो, रेल्वे या अशा रुळावरती, पट्ट्यांवरती चालतात, म्हणून याला ऑन रेल ट्रॅक असे म्हणतात. त्या रस्त्यावरून, रोडवरून धावू शकत नाही, त्यांना अशा प्रकारच्या ट्रॅक, रूळ पट्ट्यांचे रस्ते म्हणजेच रेल ट्रॅक लागतो. नेक्स्ट आहे ऑन वॉटर, पाण्यामधून जाणारी वाहतुकीची साधने. पाण्यामधून म्हणजे पहा, समुद्रात, नदीमध्ये अशा होड्या असतात, जहाज असतात, तर ही आहेत वाहतुकीची साधने. म्हणजे एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून जाण्यासाठी जी काही वाहतूक गाड्या लागतात त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्ट. मग सुरुवातीला इन एअर. एअर म्हणजे हवेमध्ये उडणारे. कोणते आहेत साधने? विमान म्हणजे एरोप्लेन. पहा, तुम्ही सर्व आपल्या घराच्या छतावरून पाहत असाल विमान, हेलिकॉप्टर, तर हे हवेमध्ये उडतात. यामध्ये देखील माणसे बसून एका गावावरून दुसऱ्या गावाकडे जातात. तर विमान, मराठीमध्ये विमान, इंग्रजीमध्ये एरोप्लेन, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये हेलिकॉप्टर. सारखेच नाव आहे हेलिकॉप्टर. त्याखाली नंतर आहे ऑन रेल ट्रॅक. ऑन म्हणजे रेल्वे ट्रॅकवरून जाणारे, आणि इन म्हणजे इन एअर. एअर म्हणजे हवा, हवेमधून इन एअर. तर आता आपण ऑन रेल ट्रॅक या ट्रॅकवरून चालणारे गाड्या, वाहतूक पाहूया. मेट्रो मराठी आणि इंग्रजीमध्ये सारखे नाव आहे मेट्रो. पहा, पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी मोठमोठे पूल बनवलेले आहेत, आणि या पुलांवरून मेट्रो जाते, आणि त्या मेट्रोच्या खाली डांबरी रस्त्यावरून गाड्या जातात, रिक्षा, गाड्या, आणि ही मेट्रो, या मेट्रोला धावण्यासाठी अशा प्रकारचे ट्रॅक बनवलेले आहेत. आगगाडी ट्रेन. पहा, आगगाडी ट्रेन. नेक्स्ट आहे मालगाडी. पहा, मालगाडी, गुड्स ट्रेन म्हणजे अशा ट्रेनमध्ये वेगवेगळे सामान, जे काही वस्तू, साहित्य घेऊन जायचे असते ते या डब्यामध्ये भरून नेले जाते. मग म्हणून इथे सामान, साहित्य, वेगवेगळे माल भरला जातो. मग अशा आगगाडीला मालगाडी म्हणायचं. काय? मालगाडी म्हणजे गुड्स ट्रेन. आणि आगगाडीमध्ये बसून आपण जातो, खिडकीमध्ये बसतो आपण, हो की नाही, त्याला ट्रेन किंवा रेल्वे म्हणतो. पुढे आहे ऑन वॉटर, पाण्यावरती. वॉटर पाणी. ऑन वर पाण्यावरून, पाण्यातून जाणारी वाहतुकीची साधने म्हणजे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. मग ट्रान्सपोर्ट करताना पाण्यातून कोणते
कोणती गाडी वापरतो, काय वापरतो आपण? जहाज म्हणजे शिप. पहा हे मोठे शे जहाज समुद्रामध्ये, महासागरामध्ये म्हणजे ओशियन, ओशियन म्हणजे महासागरामध्ये असते, याचे नाव जहाज. जहाज इंग्रजीमध्ये शिप, शिप. नेक्स्ट आहे होडी. पहा होडी म्हणजे बोट, मराठीमध्ये होडी, इंग्रजीमध्ये बोट, बोट. पुढे आहे शिकारा बोट. पहा शिकारा बोटमध्ये वरती त्यांनी छत लावलेले आहे. पहा शिकारा बोटमध्ये बसल्यानंतर त्याला वरती हे असे छत लावलेले असते, बांबू लावून हे लावले. आणि होडी बोटमध्ये फक्त खाली बसायचं, वरती काहीही नाही, पण शिकारा बोटमध्ये वरती हे छत बांधलेले असते, त्याला शिकारा बोट असे म्हणायचं. ठीक आहे, मग आता आणखी इकडे आपण पाहिले ऑन रोड, रोडवरून जाणाऱ्या गाड्या. तर रोडवरून जाणारे ऑन रोड, मग जीप, रिक्षा, बस, बाईक, ट्रॅक्टर, रुग्णवाहिका, ट्रक, या सर्व्या रोडवरून जाणारे वाहतूक, ट्रान्सपोर्ट. पुढे इन एअर, एअरमधून, हवेमधून जाणारे विमान, एरोप्लेन, हेलिकॉप्टर. नेक्स्ट आहे ऑन रेल, ट्रॅक, रेल ट्रॅकवरून जाणारे ट्रान्सपोर्ट, वाहतुकीची साधने, मेट्रो, आगगाडी, ट्रेन, मालगाडी, गुड्स, ट्रेन. आणि शेवटी आहे ऑन वॉटर, पाण्यावरून चालणाऱ्या गाड्या, वाहतूक, ट्रान्सपोर्ट, जहाज, शिप, जहाज शिप, होडी बोट, शिकारा बोट, शिकारा बोट. अशा प्रकारे तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना तुमच्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.